नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता रायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद. एक हात मदतीचा, एक हात जाणीवांचा. आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन एनजीओ कल्याणचा मदतीचा हात. प्रत्येक वर्षी आविष्कारच्या वतीने सातत्यपूर्ण एक हात मदतीचा, एक हात जाणीवांचा या उपक्रमाअंतर्गत वंचितांना मदत केली जाते. हे काम गेल्या 10 वर्षापासून आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन जाधव, विनोद शेलकर, गिरीश मंजुळे व टीम करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू करिता सध्याच्या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयानक परिस्थितीत जेव्हा आपल्या स्वतःच्या कुटुंबिया करता लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूची जुळवाजुळव करताना दमछाक होते, अशा वेळी सामाजिक कार्य करणाऱ्या व पूर्णपणे लोकसहभागातून चालवणाऱ्या अनाथालयाच्या विचाराने सुद्धा मनात धडकी भरते. असो वेळ कुठलीही असो, सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेल्या सामाजिक संस्था काम करत आहे. अनेक अनाथ आश्रमातील मुलांचे वयोगट 2 ते 12 वर्षाचे आहे, तरी ह्या आश्रमातील मुलांना अन्नधान्य व इतर सेवांची नितांत गरज असल्याचे आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन यांच्या लक्षात आले. यासाठी लोकसहभागातून डाळ, तांदूळ, गहू, तेल, हळद, तिखट, मीठ वस्तुरूपाने मदत करण्याचे आवाहन आविष्कार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. या सर्व वस्तूसाठी संदेश परब, रेखा जाधव, स्वामिनी निष्कळानंदा, दलजीत बोन्स अशा सहृदयी व्यक्तींनी ह्यासाठी मदत केली. यात तेल, डाळी, पोहे, बटाटे, तांदूळ, मीठ, मसाले, गव्हाचे पीठ 50 किलो, गहू 30 किलो अशा पदार्थांचा समावेश आहे. हे सर्व साहित्य आविष्कार एज्युकेअर फाउंडेशनच्या वतीने टिटवाळा येथील कृपाछाया बाल आश्रम येथे प्रत्यक्ष देण्यात आले. यावेळी त्या विद्यार्थ्यांच्या इतर गरजाही जाणून घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना बोलते केले. विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव सांगत छान छान गाणी म्हटली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून विकास पाटील यांनी त्वरित बिस्किटांची व्यवस्था केली. मनसोक्त बिस्किटे खाऊन बाल गोपालांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील तो निरागस आनंद पाहून समाधान वाटले. यावेळी आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक सचिव विनोद शेलकर, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक NM भामरे सर, सुभाष सरोदेकर आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुम्हाला धन्यवाद.